नमस्कार मंडळी, मी श्याम भास्कर आणि तुम्ही बघता आमचा यूट्यूब चॅनल कोकण कनेक्ट। तर मंडळी, आम्ही सगळे तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहोत। तुम्ही फक्त एकच काम करायचं, आमचा हा चॅनल सबस्क्राइब करायचा। म्हणजे काय, आम्ही नवीन व्हिडिओ टाकलो की तो पटकन तुम्हाला मिळतो।
दोनशे रुपये दे सर काल पाचशे दिले आता आहे ना सामान मासे वगैरे पैसे नाही आहे तेवढा तुझा पगार झालो ना गेल्या आठवड्यात बाबाने उगाळी घालू नको माका शिकवतो कानाखाली वाजून धरून ये पैसे नाही पैसे नाही काय तुझ्याजवळ बाबा 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 ते कामाचे पैसे आहेत बाबा कंटाळी लो मग या सगळ्यात विष पिऊन जीव देईल सारखं वाटत ओ बाबा सुसल्याचे भांगडी चालले यांना पण बघलंय मी पण बघलोय होय काय येऊ दे का तिथे काढतंय चांबडी सोडून बरोबर तुम्ही या ढकलूचा कमी केला असता असं ना तर या सगळ्या बरोबर सांभाळला असत चले सुद्धा काय याला
संध्या मी काय म्हणतोय नानाचा चेडू सुचला फॅक्टरीत काम करता चार पैसे कमवता गुढी पोरग्या तर तुझ्यावर मरता मग आहे त्याच्यावर लगी की नाही करताय तू तुमचं काय डॉक्या पिल्ला काय हो दर वेळा आपली जोडी लावत असतास अरे तू सोन्याने बोरा सोन्यासारखा हो कसा आता माका माहिती आहे समजला ना अरे तुझ्या प्रेम असा ना काय हो काय बोलतास अहो तो बाबू आ ना पाहुणो तो बाबू पाहुणो बाबलो तो चव्हाण तो भातो हा त्याच्या बरोबर त्याचा झेंगाटा अरे काय बोलतो काय अहो खडे खडे जाऊन बसत नदीकडे परत त्या रानात देवळाकडे आईचा भाऊ त्या नाना कळला तर शकता का त्याला आणि तो सोनगो आहे ना सोनगो तो सगळा येऊन सांगता हा तो तर गावचा बातमीपत्र आता त्याने बघला ना काय बघल्या नसतलाच त्याचा कशी त्याची नजर चारही बाजू असता अरे बरोबर रे त्या दिवशी पाहुणं पहिलं गेलो 15 मिनिटांनी ह्या मोबाईलवर माईची तकडे पहिला हे धंदे करत हो कालचीच गोष्ट घ्यावा ना काल देवळाकडे गेलोय देवळाकडसून येताना माका या रस्त्यात गावला रस्त्यात गावलं तर मी त्या काही विचारलं काय गो बाय खाय चाललं माका कसा म्हणता तुका काय करूचा एवढा उरमट नाही अहो तुमका माहित नाही था खाली मुंडी पाताळ धुंडी असा आता म्हणजे तुझ्या बरोबरचं हे जसं नाटक म्हणायचं म्हणजे काय नाही वरच्या दाद दिलंच नाही म्हणून तकडे गेला होता नाही का तुका ना किती झाडावर बसतोस तू कसा बनू त्याचा जो भाव आहे ना तो माझा मित्र आणि मित्र मित्रामध्ये असं जर केलं विषयाला कसं कळला ना थंच्या त्या नदीत त्या कोंडीत बुडवून मारित त्याला त्याला माहिती नाही माझं नाव खराब नावचा त्याच्या वांगडा केलंय तर खराब असा म्हणजे आता त्याच्याबरोबर भानगडा म्हटलं आता काय आपल्याला असं पुष्ट्या पत्रावळी पण बसता म्हणत तिचा भाऊ मित्र काय तुम्ही काय बोलतास अरे हल्ली काय भरोसा नाही रे कोणाची जोडी कोणाबरोबर लागली काय झाला आणि ना तू म्हणतोस तसा कोणा तुला अंदाज येत नाही खाली उंडली पातळ उंडली नानाचा कसा सकाळी जातलो लावून येतलो संध्याकाळी उतरली की परत दुकानावर गेलो तुला त्या फार दिवस लई दिवस जगाचा वाटत नाही 24 तास गेलेलं असत पैसे आणता कसून इथे तो लक्ष नाही हो पैसे आणता कसून म्हणजे घरात पोराकडसून आणि चढवाकडसून हिसकावून घेता आम्ही एकदा बघलेला म्हणून हल्ली काय झालं तो तो झिला ना विशाल चार लोकात बसत नाही त्याका पण लाज वाटत ना आपण लाज तो पोरग कसो सरळ मार्गी आहे कोणाच्या आद्यात नाही माद्यात नाही पण त्यांना पण बापसाहेब दोन ठेवून देऊ घे नाटक ती काही अहो झाला तरी तो बापूचा हात कसो उठलाय जो तुम्ही एक वेळ दिलास काना खाली तर चला मला नाही आपल्या कोणाच्या बाप्पा हे संध्या लवकर चल लवकर चल तिकडे जाऊया चल लवकर चल काय झालं काय हो सुचला बाब्या बरोबर कोल्हापुरात पळून जाता काय अरे बघले कोणी सोन्याने सगळा बघितला ना पळान त्यांचा ते दागिन्याने पैसे घेऊन चालले अरे बापरे काय सांगतो हो चला ना लवकर लवकर चला लवकर चला आपण चला 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 लवकर चला हा तू पुढे पुढे चल ठेवा आता चला पटपट चला 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 अरे मी बाबा तिट्यार नाही अरे अरे मी जाते नानाकडे नाही तर तो सुट्या पावड्यात देऊ दे चल 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 मी जाते पुढे काय गो हा बोल बोल बाबा काय म्हणतोस का टॅक्सी भरून जाऊचा बया
मी घरातून पळा नेले काय अगो ब जायचा ग काय म्हणजे तुझ्या घरात जाय कोल्हापुरात एवढं ताबडतोब कोल्हापुरात तू ताबडतोब येतेस की नाही अगो येतोय येतोय हा ये हा मी बँकेत हा येतोय लवकर ये कोल्हापुरात जाऊया आता बाहेर पडला जाणार माझी रिक्षा काढतोय दोघा बसा लगेच कोल्हापूर काढूया सैराट अरे आप्पा त्या नानाचा फोन होतो त्याचा तर चेडू सुसला हा हा त्या काही नाहीसा झाला त्या तो पाहुण होतो वाचो बाब्या त्याच्या उंडा पळान गेला म्हणजे असा ऐकतोय हा तू एक काम कर तू ताबडतोब ना संत्याच्या रिक्षान तिट्यावर जा आणि ती पोरं काय गावतात काय बघा हा काय अच्छा संतो गेलो हा ठीक आहे माका काय तर कळव हा मगे बघू ओके अरे बाबी ओ भाऊ असे शांत कसे बसलास मग काय करू ओ ते बाहेरचे पाहुणे कोल्ह्यासारखे घुसान वाडीतल्या पोरांका कोंबड्यासारखे पळवत आणि तुम्ही शांत बसलास नानाचा चिडू सुसला ना म्हणजे सुसल्या पळाली हे कळालं तुम्हाला संतो सुसल्याचो भाव आणि आप्पा तिघे जण गेलेत रिक्षात त्यांच्या पाठलागावर म्हणजे ते लोक मारामारी तर नाही ना करणार संतो गप नाही रावाचो दोन चार गावतले कानपटात पाहुण्या यो पाहुणो मायजो बाबा खाली मुंडी आणि पाताळ ढुंडी निघालो पण पोरगो ते सज्जन बाबी अरे हल्ली चेडवच पळवतात पोरांका हा तो नाना पक्को बेवडो लातेन तुडुई पैशासाठी त्या सुचल्या त्याच्या जाचा कंटाळून त्या पोरग्या पळान गेला असताना म्हणून काय पळान जायचा घराची गावाची काय अब्रू हा की नाही बाबी अरे कामा तू राहणार ना भयंकर लज्जा ही तरुणपणाची नशा ही घोड्यासारखी असता
एकदा ह्या जनावर अंगात शिरला की सगळी लाज ही वारा रोडान जाता। हल्ली हे प्रकार वाढतच चाललंय। अरे पोरांवर कुठले आले संस्कार, आई बाप समाज, कोण कोणाचा नाही, चार वेळ राशनचा खायचा आणि दिवसभर मोबाईलवर मारायचा, ना धड शिक्षण, ना मेहनत, ना कष्ट, कसं होणार? भाऊ प्रेम करू काय हरकत नाही, पण असा लाज लज्जा सोडून पळान जायचा म्हणजे अख्ख्या गावाची नाचक्की, खय तोंड दाखवू जागा ठेवल्या नाही। कोण कोणाला असणार? अरे हमाम में सब नंगी, भजन कीर्तन करणारी ही पिढी नाही, आणि ह्यांच्यावर संस्कार करणार तरी कसे आणि कोण? भाऊ आधी त्यांच्या आई बापांना सुधारलं पाहिजे। हो पण कठीण आहे सगळं हे, मूर्खा मूर्खा पाय भरशील तर तो म्हणतो खाल्ल्यावर काय करशील, आपण आपलं समजावून बघायचं, समजलं तर ठीक नाही तर त्यांचं नशीब। पण काय करायचं आता पुढे? तर नाना गोष्ट अशी आहे की पोरा आता वाकड्या वाटेल जातात, आम्ही वाचवले त्यांना आणली, तर राजा तुझ्या पण सुधारणा होऊ ना, ती कोणी करायची? कसं काय मॅडम? नाना आप्पा म्हणताय ते बरोबर, संकट सगळ्यांवर येतात, त्यांना आपणच सामना करून पुढे जायचं असतं, पण त्याच्यावर दारू हा उपाय नसतो। दारूनी काय होणार, तुमचं शरीर गळणार अजून, बरोबर आहे? तुमचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं त्या दारू करून, त्याच्यामुळे आधी तुम्ही दारूला बाजूला सांगा। मी एकदा दारूला सोडलं की नाही की तुम्हाला सगळे मार्ग आपोआप सापडतील, एवढं एक करा। म्हणजे तुमचे पैसे वाचणार, सगळे पोरांवर लक्ष राहील, पोरं उत्तूर आहेत, चांगली आहेत, ती कामाला जाते, चार पैसे कमवते, तुला मदत करते, तुला मारझोड लातेने मारतो तिला तू गाडवा, आणि एवढं घरात झाल्यानंतर ती घरात कशी ना राहील, तुला लाज वाटली पाहिजे आराम करून। नाना या चुकीचा नाही, या बरोबर बोलले आप्पा, या जरा सुधराक व्हाया तुमका, हा परत कंप्लेंट सुटली ना की तुमच्याकडून या गोष्टी अजिबात घडणार नाही। तो पोर काय वाईट नाही, कळलं की नाही, त्या पोरीचा प्रेम म्हणत। नाना दोघांच एकमेकांवर प्रेम आहे, मुलगा का वाईट नाहीये, बरोबर आहे? आता उद्या जर या दोघांनी आपण नाही म्हटलो आणि त्यांनी जर काय वेगळा चुकीचा निर्णय घेतला तर काय होणार आहे, आपली पोरं हा जीवाविषयी जाणार आहे, त्यापेक्षा आपण त्यांच्या लग्नाचं काय ते बघूया। बाब्या माका एक सांग, तू आता पळून घेऊन चाललो असतू, पण तुझा खरोखर प्रेम आहे त्याच्यावर? माझा खूप प्रेम असा। आणि सांभाळशील त्याला व्यवस्थित? हो जन्मभर चांगले सांभाळतले। अरे रडा नको बेला, आता घाबरते की आम्ही तुझ्या वाटेचे दुसऱ्या बोलता सोडून सांग, कबूल आहे तुला सगळं? हा अरे नाना काय म्हणणं तुझा?
तुका कबूल आहे नाना आपण करून देऊ आपली पोर आपल्या डोळ्यासमोर होती आपण व्यवस्थित त्यांचं लग्न लावून देऊ रीती भाजीनुसार सगळं होऊ दे सगळं चांगलं होईल आपण त्यांना करू मदत आपण कसा माहिती या पोरां जर बघल्या नसता ह्यांना येऊन त्या सांगल्या नसता आणि कळलंच नसताना राजे दोघ जण पसार होते आणि लगीन करवते बरा होता पण ते जर पोरीन जाऊन जीव दिला नसता तर काय केलं असतास नाही कसा माहिती बाब्या तुम्ही असा करतात ना तरुणपणा तुमच्या अंगात सळसळत असता म्हणू करतात ह्या माणसान किड्या एवढे असल्यापासून पोरीत मोठी केल्या वाढवल्या आता पळान जाता तुम्ही आणि काही न सांगता घरातले दागिने घेऊन पळता सगळे आणि लोक चार चौघात अभरू जाता हा त्यांची काहीच किंमत नाही आवशी बापाशीची आपल्या लाज वाटावी रे आणि कोणाक तरी जाणत्या माणसा माता आहे का कोणाक तरी सांगायचं तरी बाबा आमचं असो असो विचार तुम्ही डायरेक्ट पळान जातात आणि सगळ्या गावात दे अभरू त्याची दे अभरू हे बरं नाही ना रे आणि आपण लोकांना काय दळ करणार तू शिकलेलो माणूस हा पावडो पावडो म्हणून सगळे सगळे वाढी प्रेम करतात तुझ्या विरुद्ध कोण वागलं नाही तर तू लोकांना विश्वासात घेतलं असतं तर काय बिघडलं असतं त्या चुकीचं नाही वाटलं तुला होय माझा चुकला असता मला सांगून करू घ्या होता नाना झालं गेलं आता इथं सोडून देऊ पोरांचं आपण व्यवस्थित लग्न लावून देऊया सुशिला इकडे ये काय ऐकलंस ना तू सगळं काय म्हणणं आहे तू लग्नाला तयार आहेस मग करूया बोलणी करून टाकूया बाबा माणूस गरीब हा देण्या घेण्याचं काय बोलायचं दोन काळे मणी घालून तुला पाठवून देणार पण हॉलमध्ये आपल्या दणकावून लगेल लावूया आणि मंगल पवाडे सांगूया जेवण बिवण दणदण जिलबिल आणूया हा नाना अरे खर्चा तर बघू नको रे हा दणक्यात करून टाकू हा नाना काय काळजी करू नको बाब्या सुचल्या मगच्या पाया पडा 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 चाय दी वाय आमकावली जा तू नाही